नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा मला योग्यता तुपेसंदर्भात बोलायचं आहे तर आपल्याला माहीतच आहे की तिच्या न म्हणजे घरामध्ये किंवा तिच्यासोबत जे काही घडत आहे तिचा नवरा म्हणजे तिचा नवरा आणि तिच्यामध्ये जो काही वाद चालू आहे नवरा बायकोमध्ये तोही आपल्या सर्वांना म्हणजे बऱ्याचशा पब्लिकला माहीतच आहे तर त्याला म्हणजे आज तिचं मी व्हिडिओ पाहिला आणि खरंच खूप हर्ट झाले मला तिचा व्हिडिओ पाहून अक्षरशः रडायला आले खरंच एक स्त्री म्हणून स्त्रीच्या भावना जर जाणून घेतल्या तर नक्की ती जो व्यक्ती तिचा व्हिडिओ बघाल ना तरी स्त्री तर म्हणजे रडल्याशिवाय राहणारच नाही खरंच म्हणजे राहणार नाही एवढा म्हणजे व्हिडिओ पाहून खरंच खूप वाईट वाटलं मला आणि म्हणून असं वाटलं की चला दोन शब्द आपलंही त्याच्याशी म्हणजे तिला स सा, समजून सांगण्याचा प्रयत्न करावा एक बहीण यांना नात्याने किंवा एक तिची सबस्क्रायबर म्हणून आणि एक युट्यूबर फॅमिली एक युट्यूब फॅमिलीतील मेंबर म्हणून तिला कुठेतरी समजवून सांगावं असं मला वाटलं म्हणून मी माझं मत इथे व्यक्त करत आहे तर बरेचसे असे सबस्क्रायबर्स किंवा आपले जे स सपोर्टर्स असतात की त्यातमध्ये सगळेच चांगले असतात असे नाही आणि सगळेच वाईट असतात असे नाही काही लोक खूप छान सल्ला देतात जर काही चुकलं तर समजून सांगतात व्यवस्थित भाषेमध्ये आपलं मत मांडतात पण काही लोक असे असतात ना की कितीही चांगलं बोललं तरी वाईट सांगण्याचा प्रयत्न करत असतात किंवा वाईट बोलण्याचा प्रयत्न करत असतात तसंच कुठेतरी तिच्यासोबत घडत आहे तर भा, पहा आई ती आईकडं राहते हेही आपल्याला माहीत आहे भाऊ भाऊजे आहेत आणि त्यांचं लग्न झालेलं म्हणजे एक भाऊ बिना लग्नाचं आहे आणि ज्या ज्याचं भा ज्या भावाचं लग्न झालेलं आहे तो आपल्या बायको पोरी पोरीसोबत खूप खुश म्हणजे असं वेगळं राहतात आणि आईसोबत ती राहते भाऊ आहे तिचा एक बिना लग्नाचा खूप छान असे त्यांचे डेली ब्लॉग वगैरे असतात काही गोष्टी त्यांच्या चुकतात ते तिथे मान्यही करतात आणि आपणही आपल्या मताद्वारे किंवा तिथे तिथे आपण आपलं मत व्यक्त करतो की तुमचं चुकलेलं आहे पण असं झालंय की ती माहेरी राहते तिचा नवरा बेजबाबदार आहे ही आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस नवरा आपल्या बाजूनी नसतो किंवा नवऱ्याचा आपल्याला आधार नसतो त्यावेळेस सगळं जग हे आपल्या विरोधात असतं हे फक्त त्या स्त्रीला माहिती आहे की ज्या स्त्रीवर अशी वेळ आलेली असते ज्यावेळेस नवरा आपल्याला साथ देत नाही ना त्यावेळेस सगळे लोक फायदा उचलतात आणि कोणीही मग वेळोवेळी वेळोवेळी आपल्याला टोमणं मारत असतं की तू अशी आहे तू तशी आहे तुझी चुकी असेल हे असेल ते असेल भरपूर काही बोलत आहे बिचारी माहेरी राहते ती आपल्या जीवर खाते का नाही ना हो ती जे व्हिडिओमध्ये जर काही चुकत असेल तर तुम्ही नक्की बोला ना परंतु ती आयतं खाते हे करते ते नक्की कामाला जाते किंवा जात नाही हा तिचा प्रश्न राहिला ठीक आहे बरोबर आहे तुमचं की का आयतं बसून नाही खायला पाहिजे पण ती काय करते काय नाही यूट्यूबवरती ती पैसे कमवते आणि काही गोष्टी चुकल्या तुम्ही तिला चांगलं सांगू शकता ना की कामाला जा वगैरे परंतु कुठेतरी तिच्या एखाद्या स्त्रीच्या मातृत्वावर बोलणं हे चुकीचं आहे तिला एक कमेंट्स करतात म्हणजे एक स्त्रीच करते एक मुलगी आहे तिनं तिचं नाव पण सांगितलेलं आहे तिच्या व्हिडिओमध्ये की तू वांजोटी आहे आणि तुला तू अशीच राहशील वगैरे भरपूर काही घाण बोलत आहे असं वाईट नाही बोलायला पाहिजे आपण एक विशेषतः स्त्री असून जर स्त्रीला एवढं वाईट बोलत असेल तर तिचे विचार किती खालचे लेवलचे असतील हे आपल्याला तिच्या कमेंट्सवरून लक्षात येतच आहे आणि बिचारी एवढी ना मला खरंच खूप वाईट वाटलं की ज्यावेळेस आपण आपल्यावर वाईट परिस्थिती येते ना त्यावेळेस कुणीच आपलं नसतं आणि विशेषतः एका स्त्रीचा जर नवरा जर आपल्यासोबत जर नसेल ना तर कु सगळं जग तिच्या विरोधामध्ये असतं ज्यावेळेस नवरा आपल्याला विरोध करतो ना प्रत्येक कोणत्याही गोष्टीला त्यावेळेस जगसुद्धा ते तिच्या विरोधामध्ये नक्कीच उभं असतं त्यामुळं एवढं पण खचून जायचं नाही मला एक सांगायचं तिला की ताई हे बघ तू तु तुझ्या पायावर उभी आहेस तू युट्यूबवरती खोईना तू दोन रुपये कमवत आहेस फक्त चांगल्या नीतीने चांगल्या मनाने तू इथे काम कर नक्कीच तुला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळेल आणि तुझे बोललीस ना की आई बोलते की बाहेर कामाला जाऊ नको म्हणजे दुसरीकडं पुण्याला वगैरे इकडे तिकडे राहू नको कारण तरणी मुलगी आहे तर मुल तुझी आई एकदम बरोबर बोलत आहे कुठल्या पण आईला अशी काळजी वाटणं साहजिकच आहे एकतर तुझा नवरा सोबत नाही राहत आणि तू जर असं एकटी बाहेर राहिली तू कितीही चांगली असले तर जग तुझ्याकडे जक्त वाईट नजरेने बघणार आणि सगळ्यात जास्त काळजी वाटणार ती फक्त आईला आणि आईला कारण की आईला चिंता राहणारच ना की आई तिच्यासोबत कोणी नाही आपली तरुण मुलगी आहे घराबाहेर राहते कशी असेल कशी नसेल तिच्यावर तिला कोण त्रास देतं वगैरे भरपूर काही शंका तिच्यामध्ये म्हणजे भरपूर प्रश्न तिच्या मनामध्ये उभे राहतील त्यामुळं तिच्या म्हणजे तिचं तसं बोलणं ते साहजिकच आहे आणि जी कोणी व्यक्ती तिला असे घाण वाईट कमेंट्स करत आहे ना तिच्या मातृत्वाविषयी मातृत्वाविषयी बोलत आहे ना तर त्या स्त्रीला म्हणजे सगळ्यात वाईट शब्द बोलण्यासाठी म्हणजे विषयच उरला नाही कारण की तिला आहे ना म्हणजे ती स्त्रीला स्त्री म्हणायला किंवा स्त्री नावाला पूर्णपणे कलंकच आहे असं नाही बोलायला पाहिजे आणि योगिताला पण विनंती करायची आहे की हे ये बघता येईल आता तुझ्यावरती परिस्थिती आलेली आहे तुला सामोरं जावंच लागेल अशा भरपूर काही गोष्टी आहेत किंवा भरपूर स्त्रिया आहेत की त्यांना त्यांच्यावरती देखील अशी परिस्थिती आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखदुःख असतं जर आयुष्यात प्रत्येकाला जर सुख मिळालं असतं तर देवाला किंमत राहिलीच नसती आणि माणसाने देखील माणसाला विचारलं नसतं कारण की त्यांना म्हणजे दुःखाची दुःख काय असतं सुख काय असतं या गोष्टींची कधीच किंमत कळाली नसती एकमेकांना कुणीच कुणाला भाव दिला नसता किंवा माणुसकी ठेवली नसती त्यामुळं प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना कि काही का का किती पैसा असला तरी तो माणूस कुठे ना कुठेतरी दुःखी नक्कीच असतो हे मात्र निश्चितच आहे त्यामुळे लोकांकडं लक्ष देऊ नको तू तु तुझं लाईफ व्यवस्थित म्हणजे छान छान प्रकारे एन्जॉय कर छान प्रकारे जग लोकांकडं लक्ष दिलं तर तुझं आयुष्य कसं असताना जग काय म्हणेल आपण अशा हेतू ठेवून जर जगलो ना तर आपलं सगळं जगणंच राहून जातं जा आणि आयुष्य बोलता बोलता निघून जातं किंवा संपवून जातं तरीही तो आपल्याला समजत नाही त्यामुळं जसं असेल तसं असेल तुझं तू तु जगते तु व्यवस्थित जग लोकांचा विचार करू नको आणि पहिली गोष्ट तरी तुला एक सांगते आपल्याला एखादं वांजोटी बोलणं आणि मूल न होणं आणि आपण जे म्हणतो ना त्याचं दुःख किती असतं या गोष्टीचा अनुभव बऱ्याच स्त्रियांनी घेतलेला आहे बऱ्याच स्त्रियांचं सांगण्यापेक्षा मी स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे की म एका आपल्याला ज्यावेळेस मूल बाळ नसतं मला स्वतःला देखील आठ वर्ष मूल बाळ नव्हतं अशा वेळी आपल्याला काय त्रास होतो आणि किती लोकांची काय बोलणी आपल्याला किती टोचून घ्यावं ऐकून घ्यावं लागतं हे स्वतः मी अनुभवलेलं आहे त्यामुळं त्या भावना मी तुझ्या तुझ्या तर नक्कीच जाणून घेतलेल्या आहेत आणि त्याबद्दल बोललेलं मलाही सुद्धा नाही आवडलं खरंच मला मी तर अक्षरशः खरोखर तुझा व्हिडिओ पाहून रडले मला खरंच खूप वाईट वाटलं की जर एक एक स्त्री जर एका स्त्रीला एवढ्या गोष्टीच्या बाबतीत जर मागे एवढत असेल मागं खेचत असेल एखाद्या स्त्रीचं जर एवढं खच्चीकरण करत असेल तर त्या स्त्री म्हणजे स्त्री इतकी निर्लज्जबाई या जगात कुठेच असू शकत नाही असं जर मी नक्कीच म्हणेल पहा कुणाचे कुणी कसे असू द्या ती जर व्हिडिओ बनवते तिचं काही चुकलं असेल ती वाईट शब्द बोलली असेल तिच्याकडून खरंच काही चूक झाली असं असेल तर तिला राग येऊ काही येऊ पण तुम्ही ती नक्की तिची चूक सांगू शकता परंतु तिच्या मातृत्वावर एखाद्या स्त्रीच्या चारित्र्यावर जर जेव्हा आपण बोट उचलतो ना तर त्याच्या इतकं दुःख कोणत्या स्त्रीला कुठलंच होत नाही हे लक्षात घ्या त्यामुळं स्त्रियांनी तरी या भावनांचा किंवा एका स्त्रीचा आदर करावा असं एक माझं एक प्रामाणिक मत आहे तर पहा मला तिच्याबद्दल जे वाटलं मी तिच्या भर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये भरपूर काही चुकाही सांगितलेल्या आहेत कारण की जिथे चुकतं तिथं आपण सांगितलंच पाहिजे परंतु स्त्रीला जर आपण अशा गोष्टीबाबत बोललं तर तिथं मला नक्कीच नाही आवडत किंवा मला मनातून खरंच खूप हर्ट होतं म्हणून मी या ठिकाणी माझं मत व्यक्त केलेलं आहे तर पहा तुमच्या याच्यावरती काय मत आहे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद